काय वाटणी आहे का मांजराची आणि बोक्याची? हा, वाटप केलं आहे का 110 कोटीमध्ये? कशा करता भ्रष्टाचाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहता? मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा का? मुळात सर्वोच्च न्यायालयानंच त्यांना काढणं गरजेचं आहे. न्यायालय बेकायदा सरकार, घटना बाह्य शपथविधी आहे. आणि काल भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर आले. तुम्ही किती रंगसफेदी करा, कालचा भूखंडाचा घोटाळा तो समोर आलेला आहे, तो गंभीर आहे. हायकोर्टानं तुमच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे, तरी तुम्ही नाकवर करून बोलताय सगळेच. आणि उपमुख्यमंत्री वकिली करतात, कशा करता? ह्याच्यामध्ये काय वाटणी आहे का मांजराची आणि बोक्याची? हा, वाटप केलं आहे का 110 कोटीमध्ये? कशा करता भ्रष्टाचाराच्या पाठीशी तुम्ही उभे राहता? भ्रष्टाचार झालेला आहे, गैरव्यवहार झालेला आहे महाराष्ट्रामध्ये, भूखंड वाटपात घोटाळा झालेला आहे, हे हायकोर्टाने दाखवलंय तुम्हाला. जर तुमचा निर्णय योग्य होता, मग हायकोर्टाने सगळी ती का दिली याचं उत्तर द्या. महाराष्ट्राचा चित्ररज्जू आहे तो समाविष्ट करण्यात आलेला नाही. सलग 2 वर्ष नव्हता आणि आता हे 3रं वर्ष असेल जेव्हा महाराष्ट्राचा चित्ररथ नसेल. क्रांतिकारक मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावं. त्यांची क्रांतिकारक मंत्रिमंडळ स्वाभिमानी अभिमानी काय करतात आप बताइए. हिंदी में आती है, बम्बई में कहा 1 इंच भी नहीं देंगे महाराष्ट्र. देखिए, बात इंच की नहीं है. वैसे तो उनकी सरकार जो दिल्ली में बैठी है वो भी इंच इंच की भाषा करते हैं कि चाइना को 1 इंच भी नहीं देगी, लेकिन चाइना घुस गया. चाइना घुस, हम भी घुसेंगे. घुसने के लिए हमें किसी की परमिशन की जरूरत नहीं है, लेकिन हम मानते हैं ये देश एक है, ये मसला बातचीत से सुलझ सकता है. लेकिन कर्नाटक के मुख्यमंत्री जानबूझकर आग लगा रहे, इसलिए कि महाराष्ट्र में एक इतनी कमजोर सरकार बैठी है तो इस विषय पर भूमिका नहीं ली. जिस विषय पे 100 से भी ज़्यादा लोगों ने बलिदान दिया है, उसके ऊपर अगर राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री अपनी भूमिका भी नहीं लेते तो मुंबई जैसे लोग आवाज चढ़ाकर बड़ा चढ़ाकर बात तो करेंगे ही. हमारा कोई व्यक्तिगत झगड़ा नहीं है सरकार से या राज्य कन्ना